समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रंगभूमी सातत्यानं प्रयत्नशील राहिली आहे. समाजाचं वास्तव नाटकांमधून मांडून समाज प्रबोधन करण्याची परंपरा आजतागायत अखंड सुरू आहे. नाट्य चळवळ जिवंत आणि सक्षम ठेवण्याकरता रंगकर्मी जीवाचं रान करतात. 27 एप्रिल रोजी रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पूर्वीच्या संगीत नाट्यापासून ते आजच्या बदलत्या रंगभूमीच्या प्रवासाचा आढावा रंगभूमी दिनानिमित्त घेण्यात आला. नाट्य कलाकारांनी मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करून विविध सामाजिक उपक्रमही राबवले. संगमनेर येथील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी रंगभूमी दिनानिमित्त आपली भावना व्यक्त केली आहे. सध्या रंगभूमी या नावाला तसा फार मोठा अर्थ आहे, परंतु एक सीमित अर्थानं नाट्य चळवळ जरी आपण आज विचारात घेतली तर ती थोडीशी कुठेतरी गर्तेत अडकल्यासारखी वाटते. कारण नाटकांपासून लोक दूर गेलेत कदाचित, हा सिरियल्स म्हणा किंवा पडद्याचा एक परिणाम असू शकतो, परंतु जो जिवंतपणा आहे तो जर म्हटलं तर तो नाट्य चळवळीत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने मला केव्हाही असं वाटतं की त्याच्यामध्ये बंधनं कमी असतात. त्याच्यात नाट्य चळवळीत काय TRP नसतो, तेव्हा समाजाचे प्रश्न आणि समाजाभिमुख असं काही करता येतं नाट्य चळवळीमध्ये. आणि म्हणून रंगभूमी दिनानिमित्त नाट्य चळवळ पुन्हा एकदा जोमात यावी असं मला वाटतं. आणि शेवटी पडदा तरी काय, पडदा नुसतंच असं नाही की आजकाल ज्या पद्धतीनं चाललं आहे की कुणीतरी माणूस थोडंसं काहीतरी करतो आणि तो लगेच 2-4 सिरियलमध्ये करतो, तर त्यामध्ये त्याची पोटेन्शियलिटी किंवा त्याची अभिनय क्षमता जी आहे ते अतिशयच नगण्य म्हटलं तरी चालेल आहे त्या कामापुरतं. आणि म्हणून ती माणसं नंतर मार्केटला आली तरी त्यांचा काही फायदा नसतो, त्यांना काही मिळत नाही त्याच्यातून, मग फ्रस्ट्रेशन येऊन जातं. त्यांनी पडदा करताना एक काळजी घेतली पाहिजे की रंगभूमीशी सातत्यानं संबंध ठेवला पाहिजे. आणि रंगभूमीवर सातत्यानं जर काम करीत राहिलं आणि अशीच नट शेवटपर्यंत टिकलेली, असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. ज्यांना रंगभूमीचं चांगल्यापैकी ज्ञान आहे, रंगभूमीवर जे कार्यरत आहे आणि ते पुन्हा पडद्यावर गेली तर त्यांचा अभिनय त्या ताकदीनं तेवढा उतरतो. अदरवाईज कशाचाच काही संबंध आहे, वगैरेच आपले सिरियल चालू आहे त्याच्यामध्ये उतरलं आणि त्याच्यात काम केले 2 ओळीचे 4 ओळीचे आणि समाजामध्ये दांभिक पद्धतीनं किंवा स्वतःशीच प्रतारणा होते ना ती, मी 10 सिरियल केल्या, मी 25 सिरियल केल्या. वास्तविक त्यांना बोलण्याचं सुद्धा भान नसतं किंवा रंगभूमीशी किंवा त्यांच्या अभिनयाशी काही फारसं हे नसतं. त्याच्यामुळं रंगकर्मींना एक विनंती आहे माझी की तुम्ही 100 चित्रपटात काम करा, त्याला शुभेच्छा आहे, परंतु त्या अशा असायला हव्यात की आपल्याला पूर्ण रंगभूमीचं त्यात नॉलेज असेल, ज्ञान असेल, रंगभूमीशी जर नाळ त्यांची असेल तर ते अभिनयात तेवढी सकसता दाखवू शकतात. कॅमेरा तंत्र जरी वेगळं असलं तरी कॅमेरा हा डोळाच असतो एक, आणि डोळा असेल तर तो रंगभूमीतून जास्त सकस पद्धतीनं लोक जे निर्माण झाले त्यांची उदाहरणं तुमच्या समोर सांगता येतील. नासिरुद्दीन शाह असेल, नाना पाटेकर असेल, सदाशिव आमरापूरकर असतील, अनेक लोकांची नावं सांगता येतील की जे रंगमंचावरून गेले तीच जास्त काळ टिकली. आणि म्हणून रंगभूमी समृद्ध करायची असेल, पुन्हा आज दुष्काळी परिस्थिती आहे, असे अनेक प्रश्न आहेत, तिकडे कोणाचं लक्ष नाही आहे, अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत, तिकडे कुठे काही लक्ष नाही आहे. आणि मग कला ही फक्त करमणुकीपुरतीच मर्यादित असेल तर आम्हाला काही म्हणायचं नाही त्याच्यावर, आमचा दावा पण नाही, परंतु मग ती करमणुकीपुरतीच असेल तर मग समाजाशी आणि तिचं काही देणं घेणं आहे का नाही करमणुकीपुरती मर्यादित असेल तर. तर नाट्य चळवळ ही तशा अर्थानं ती सकस होऊ शकते कारण मग पडद्याला मर्यादा येतात, पडद्याला नियम आहे. रंगभूमीनं चित्रपट क्षेत्रालाही दिग्गज कलाकार दिल्याची भावना डॉ. मुटकुळेंनी यावेळी व्यक्त केली. सी मूवीज एन न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.